नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. तुम्ही एक असा स्टॉक शोधताय की जो चांगला ब्रेकआउट देईल आणि इथून चांगली रॅली पकडू शकतो, तर काळजी करू नका. मी आज तुम्हाला अशा एका चांगल्या कंपनीची माहिती देणार आहे की जो एक चांगल्या आणि मोठ्या ब्रेकआउटच्या तयारीत आहे आणि ही कंपनी एक फंडामेंटली पण चांगली आहे. तर जर तुम्ही अशा कंपनीची माहिती जाणून घेण्यास उत्सुक असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहा. मित्रांनो, मी तुम्हाला आज एका अशा कंपनीची माहिती देणार आहे की जी तुम्हाला एक चांगला ब्रेकआउट देऊ शकते. तुम्ही जर या कंपनीचा चार्ट पाहिला असेल तर 2017 साली ही कंपनी मार्केटमध्ये लिस्ट झालेली आहे आणि आता 2023 पर्यंत ही कंपनी नॉर्मली त्या रेंजमध्येच खेळती आणि सध्या जर तुम्ही पाहिला असेल तर एक रेजिस्टन्स लेवल पशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित एक चांगला ब्रेकआउट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो. तर पूर्ण व्हिडिओ पहा, एकदम डिटेल मी माहिती याच्यामध्ये देणार आहे. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करतो एक अशी कंपनी जिचं नाव आहे सिस ग्रुप एंटरप्राइजेस. लक्षात ठेवा, SIS हे नाव तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, बऱ्याच गाड्यांवर पाहिलं असेल. ही कंपनी एक मार्केट लीडर आहे सिक्युरिटीमध्ये, कॅश लॉजिस्टिक्स मध्ये आणि फॅसिलिटी मॅनेजमेंट मध्ये. तर मित्रांनो, ह्या कंपनीविषयी जर आपण पाहायला गेलो तर ही कंपनी करते काय, तर पहिली गोष्ट सिक्युरिटी मध्ये काम करते. म्हणजे काय, गार्ड्स प्रोव्हाइड करणे, ट्रेनिंग, लॉस प्रिव्हेंशन आणि मोबाईल पॅट्रोलिंग सारखी कामं ही कंपनी करते. त्याच्यातल्या त्याच्यात इमर्जन्सीज मध्ये अम्ब्युलन्स सर्व्हिसेस पण इनडायरेक्टली, म्हणजे ज्या कंपन्या अम्ब्युलन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्यांना ही कंपनी फॅसिलिटी देण्याचं काम करते. त्यातल्या त्यात बिल्डिंग म्हणजे काय करते, तर मोठमोठ्या मेंटेनन्स साईड असतात, बिल्डिंग असतात, मॉल्स असतात, त्यांचं क्लिनिंगचं काम, मेंटेनन्स आणि पेस्ट कंट्रोल मध्ये काम आहे. त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट मनी. लक्षात ठेवा, बऱ्याच बँकांच्या बाहेर तुम्ही गाड्या ATM इथे कॅश फिल करताना बघता, तर ही कॅश जी ट्रान्सफर होते ती ही SIS या कंपनीतर्फे केली जाते. ATM मध्ये पैशाचा भरणा करणे आणि महत्वाचे ऑर्नामेंट्स ट्रान्सपोर्ट करणे. चौथी महत्वाची गोष्ट ही कंपनी करते अलार्मिंग, म्हणजे काय, सेलिंग अँड इन्स्टॉलिंग सिक्युरिटी सिस्टीम. ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांच्यासाठी ही कंपनी करायचं काम करते. म्हणजे काय, तर कंपनीचा प्रोडक्ट बेस खूप मोठा आहे आणि जो रिक्वायर आहे येणाऱ्या काळासाठी. मित्रांनो, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट कंपनीच्या सर्व्हिसेस काय, तर लक्षात ठेवा सिक्युरिटी सोल्युशन्स जी कंपनी प्रोव्हाइड करते ना, त्याच्यामधून 41% रिव्हेन्यू कंपनी जनरेट करते. मग याच्यामध्ये कंपनी काय काय ऑफर करते, फिजिकल सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी, कॅश लॉजिस्टिक्स म्हणजे पैशाची देवाणघेवाण, फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपन्यांसाठी आणि महत्वाची गोष्ट सायबर सिक्युरिटी. ज्या ह्या गोष्टी आहेत ना पाच, त्या मोस्टली सगळ्याच कंपन्यांना किंवा कॉर्पोरेट्सला गरजेच्या असतात. आता कंपनीचा बिझनेस जो आहे ना तो भारतामध्ये आणि एशिया पॅसिफिक रिजन मधून मोठ्या प्रमाणात केला जातो आणि याच्यामधून कंपनीला 41% नफा होतो किंवा रिव्हेन्यू कंपनी जनरेट करते. याच्यानंतर ना कंपनी जी सर्व्हिस करते ना, प्रोव्हाइड करते, त्याच्यामध्ये कंपनीची काय कॅश लॉजिस्टिक्स म्हणजे पैशाची देवाणघेवाण करते, त्याच्यामधून तब्बल 43% कंपनीला रेव्हेन्यू जनरेट होतो. मनी मूव्हर्स मध्ये बोलायला गेलं तर ट्रान्सपोर्ट्स मध्ये कॅश, व्हॅल्युएबल्स लाईक बँक याच्या नोट्स असतात, गोल्ड आणि ज्वेलरी, डोअर बँकिंग मध्ये पण कंपनी आहे. त्याच्यामध्ये बँकिंग सर्व्हिसेस तुमच्या दारापर्यंत, आता बऱ्याच बँका आहे ना तुमच्या अगदी घरामधून पण पैसे कलेक्ट करतात, तर हे SIS या कंपनी मार्फत करतात. इझियर तुमचा पैसे मॅनेज करण्यासाठी होतं. ATM रिफिल्स, ATM मध्ये पैसे रिफिल करणे म्हणजे जे कॅश आपण बोलतो त्याच्याबाबत, आणि व्हॅल्युएबल व्हॉल्ट म्हणजे काय, ते सिक्युअरली स्टोअर अँड प्रोटेक्ट युअर प्रिसियस आयटम्स लाईक गोल्ड अँड ज्वेलरी. याच्यामधून कंपनीला 43% रेव्हेन्यू जनरेट होतो. लक्षात ठेवा, कंपनीचे ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये येतो फॅसिलिटी मॅनेजमेंट, तर फॅसिलिटी मॅनेजमेंट मधून कंपनीला जवळपास 15% रेव्हेन्यू जनरेट होतो. याच्यामध्ये डीप क्लिनिंग, डिसइन्फेक्शन आणि हायजीन मॅनेजमेंट या 3 मुख्य पार्ट आहेत ज्याच्यामधून कंपनी 15% तिचा जो टोटल रिव्हेन्यू आहे त्याच्यापैकी ती जनरेट करत असते. मित्रांनो, याच्यानंतर पॅन इंडिया म्हणजे पूर्ण भारतामध्ये कंपनीच्या 19 राज्यामध्ये सर्व्हिस देते. 332 ब्रँचेस आहेत, 20 रिजनल ऑफिसेस आहेत, 20 ट्रेनिंग सेंटर्स आहेत पूर्ण भारतामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये 157,600 यांचा ट्रेन्ड आणि स्किल्ड स्टाफ आहे की जो 5,900 जास्त कस्टमर बेस आहेत म्हणजे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आणि 94% रिटेन्शन रेशो आहे त्यांचा आजपर्यंतचा विचार केला तर. म्हणजे काय, कंपनीचा कस्टमर बेस खूप स्ट्रॉंग आहे आणि कंपनीकडे एम्प्लॉयमेंट पण खूप छान पद्धतीने आणि ट्रेन्ड आहे.
याच्यामध्ये आणखीन विचार करायला गेलं तर जगामध्ये ग्लोबल फुटप्रिंटचा विचार करतोय आपण, 46% रेव्हेन्यू कंपनीला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूर ह्या देशांकडून येतोय. SIS इंटरनॅशनल ही जी कंपनी आहे तर नंबर वन सिक्युरिटी सोल्युशन प्रोव्हायडर आहे ऑस्ट्रेलियामध्ये, अँड दे आर अमंग द टॉप 3 इन सिंगापूर अँड ऑस्ट्रेलिया. दे हॅव ग्लोबल वर्कप्लेस. लक्षात ठेवा, जगामध्ये 9,500 जास्त एम्प्लॉईज आहेत कंपनीचे. याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टीचा विचार करू आपण, सक्सेसफुल अक्वायजेशन कंपनीने काय काय केले, जी काळाची गरज आहे. 2020 या वर्षामध्ये कंपनीने 5 कंपन्यांना अक्रॉस ग्लोबली त्यांनी काय केलेले, अक्वायर केलेले, म्हणजे विकत घेतलेले आहेत, आणि 3 कंपन्या या भारताबाहेरचे आहेत. कंपनीची ग्रोथ स्ट्रॅटेजी आहे छोट्या छोट्या कंपन्यांना अक्वायर करणे, त्यांना स्ट्रॉंग करणे छोट्या छोट्या मार्केटमध्ये, आणि आपली लीडरशिप आणखी स्ट्रॉंग करत राहणे, हे या कंपनीचे एक मुख्य ध्येय आणि एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे, की जी एक स्ट्रॉंग मानली जाते एक मोठ्या काळासाठी. याच्यानंतर पाहायला गेलं ना आपण तर कंपनी काय काय करते याच्यामध्ये. वी प्रोटेक्ट म्हणजे काय, कंपनी एक क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करते B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस याच्यामध्ये, रेसिडेन्शियल डिलिंग स्पेसेससाठी स्मार्ट सिक्युरिटी प्रोव्हाइड करते याच्यामध्ये, जो नॉर्मली आपल्या घरांसाठी किंवा वर्क स्पेससाठी वापरला जातो. 24 तासांनी म्हणजे पूर्ण वेळ 24/7 ही कंपनी वॉचडॉग करत असते अलार्म सिस्टीम्स, आणि त्याच्यासाठी मदत करते. गार्डिंग युअर वॉल्स, वी प्रोटेक्ट ही अशी सिस्टीम आहे जे तुमच्या घरासाठी तुमची सिक्युरिटी एजंट म्हणून काम करत असते. मित्रांनो, आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचं प्रमोटर होल्डिंग बघा किती स्ट्रॉंग आहे, 71.6%. लक्षात ठेवा, 71.6% खूप छान रेशो आहे जो कंपनीच्या प्रमोटर्सकडे. त्याच्यातल्या त्याच्यात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर 16.3%, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर 3.1%, आणि पब्लिक 9% याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट जर तुम्ही याच्यामध्ये पाहायला गेले तर कंपनीचं फंडामेंटल काय सांगतंय, तर मार्केट कॅप आहे 6,579 कोटींचं, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड आहे 10.6%, इंडस्ट्रीयल फी आहे 35.5%, डेट टू इक्विटी रेशो आहे कंपनीचा 0.70, जो एक योग्य प्रकारे आहे आणि उत्तम मानला जातो. स्टॉकचा पीई रेशो आहे 18.2 आणि रिटर्न ऑन इक्विटी 16%. मित्रांनो, हे विचारात करायला गेलं तर कंपनीचं फंडामेंटल एक ठीकठाक आहे आणि एक उत्तम दिशेने प्रवास करताना दिसते. कारण तुम्ही जर पाहायला गेले असेल तर कंपनीचा सेल्स ग्रोथ मागच्या 10 वर्षाचा 16% आणि 3 वर्षाचा 10% ऍव्हरेज जर आपण काढला, तर प्रॉफिट ग्रोथ मागच्या 10 वर्षाचा जर ऍव्हरेज केला तर तो 20% आणि मागच्या 3 वर्षामध्ये तो 15% त्यांनी इयर ऑन इयर वाढवलेला आहे, आणि ही कन्सिस्टन्सी आणि छान प्रकारे मेंटेन केलेला आहे त्यांनी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आज अनालिसिस केलं SIS या कंपनी बाबत, कशा पद्धतीने तिचा स्टॉक एका ब्रेकआउटच्या तयारीत आहे आणि हिचं फंडामेंटल पण काय हे तुम्हाला आम्ही सांगितलं. लक्षात ठेवा, ब्रेकआउट आणि मल्टीबॅगर स्टॉकची जी आम्ही सिरीज तुमच्यापर्यंत घेऊन येतोय त्याच्यामध्ये एक उत्तम स्टॉक आहे, तुम्ही प्रॉपरली अनालिसिस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा विचार करू शकता. त्यातल्या त्यात व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करा, कारण जितक्या जास्तीत जास्त कमेंट येतील तितके असे आणखीन व्हिडिओ, आणखीन कंपन्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. धन्यवाद.